शिवसेना आता कायद्याची लढाई लढण्यासाठी तयार आहे. कायद्याची, कागदाची आणि रस्त्यावरची लढाई ही शिवसेना जिंकणार असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. बंडखोर आमदार हे मुंबईत येतील आणि तेव्हा त्यांच्या निष्ठेची कसोटी लागेल असं संजय राऊत यांनी सुनावलंय. राज्यात केंद्रीय मंत्री पवारांना धमक्या देण्याचा मास दाखवतोय आणि हे मोदी शाहांना मान्य आहे का असा सवालही राऊत यांनी केलाय. असं आहे की ही आता कायदेशीर लढाई आहे, काही नियम आहे, काही सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहे. आता ही कायदेशीर लढाई आहे. आकडा आणि बहुमत फार चंचल असतं. ज्या दिवशी हे आमदार हे मुंबईत येतील त्यानंतर त्यांच्या निष्ठेची, बाळासाहेबांवरील भक्तीची आणि शिवसेनेवरील श्रद्धेची खरी कसोटी लागेल. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की सभागृहामध्ये जेव्हा हा विषय येईल तेव्हा महाविकास आघाडीच्या बाजूने आमदारांचा कौल असेल. छत्रपतींचा विचार म्हणजे